हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता आल्यापासून स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झाली असून आज शनिवारी संसदेबाहेर सर्व भाजप नेते कार्यकर्त्यांनी झाडू लावला। गोवा येथील 10 आमदारांनी भाजपात प्रवेश मिळवला होता, त्यातल्या 4 आमदारांचा आज शनिवारी शपथविधी पार पडला असून त्यांना मंत्रिपदाचे वाटप करण्यात येणार आहे। अमेठीत राजीव गांधी यांची सत्ता असताना अमेठी सुलतानपूर रेल्वे मार्गाने जोडण्याचे स्वप्न त्यांचे अपुरे राहिले, ते केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पूर्ण करणार असल्याचे म्हटले जात असून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत स्मृती इराणींनी बैठक केली आहे आणि या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे। परळी येथे उद्घाटन प्रसंगी आले असता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावत विरोधक कितीही प्रयत्न करत राहतील पण ते कधीच यशस्वी होणार नाहीत, तर त्यांना आयुष्यभर अशाच पद्धतीने रात्रीलाच गुपचूप उद्घाटन करत राहावे लागणार असल्याचे म्हटले। भारताची चांद्रयान 2 श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित झाल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ लँडिंग करणार आहे। भारताचे हे मोठे यश असणार आहे कारण या ठिकाणी अद्याप कोणत्याही देशाचे यान उतरले नाही, तर 15 जुलै रोजी पहाटे 2:51 चंद्रयान 2 GSLV-3 सहाय्याने आकाशात झेपवणार आहे। कभी रिश्ता, कभी शान है, कभी सहारा। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसलिए हम देते हैं शुद्धता की गारंटी, सही दाम और अटूट विश्वास। रतनलाल से बापना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।